नमस्कार बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अश्विनी तायडे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत अडल्ट वॅक्सिनेशनबद्दल. आपण नेहमीच बघतो की लहान मुलांना जन्मल्यानंतर जे वॅक्सिनेशन 5 वर्षापर्यंत केलं जातं पण त्यानंतर कधीच वॅक्सिनेशन हे होत नसतं. परंतु जी आहे वयस्क लोक जे आहेत जेव्हा आपण अडल्ट म्हणतो अशा लोकांना देखील वॅक्सिनची गरज आहे, वॅक्सिनेशनची गरज असते. आपण याचबद्दल डॉक्टरांशी बातचीत करणार आहोत. खूप खूप स्वागत आहे मॅडम आपल्या या कार्यक्रमामध्ये. अडल्ट वॅक्सिनेशन काय गरज आहे याची आणि नेमकं काय सांगाल या अडल्ट वॅक्सिनेशनबद्दल की आत्तापर्यंत जे अडल्ट वॅक्सिनेशन आहे हे आपल्याकडे मला वाटतं जनजागृती एवढी नाही आहे किंवा माहिती नसेल की वयस्क लोकांसाठी देखील काही वॅक्सिन्स आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी तायडे, कन्सल्टंट इन्फेक्शियस डिसीज ॲट किंग्सवे. जसं आपण बोलतोय अडल्ट इम्युनायझेशनबद्दल, सो आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे की लहान मुलांचं किंवा पिडॅट्रिक इम्युनायझेशन जे आहे ते सक्सेसफुली होतं. त्याचं सक्सेस आपण बघत आलो आहे की पल्स पोलिओ अभियान झालं आहे, पोलिओ इरॅडिकेट झाला आहे, स्मॉल पॉक्स आहे, स्मॉल पॉक्स इरॅडिकेट झाला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अडल्ट इम्युनायझेशनपर्यंत येतात तो तेव्हा एवढं अवेअरनेस नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल की मोठ्यांना वॅक्सिनची किंवा लसीची गरज आहे याचीच जागृती नाही आहे लोकांमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लस आहेत की नाही आहेत हे पण लोकांना माहिती नाही. जसं तुम्ही तुमच्या मुलाला आठवणींनी प्रत्येक डोस न मिस करता घेऊन जाता तसंच आपलं अडल्टसाठी किंवा मोठ्यांसाठी होत नाही. तर आता गरज का बरं आहे मोठ्यांना वॅक्सिनची, सो 3-4 कारणं आहेत त्यासाठी. लहानपणी आपण जे वॅक्सिन घेतलं आहे प्रत्येक वॅक्सिनची इम्युनिटी तुम्हाला लाईफ लाँग नाही राहत. जसं जसं वर्ष पास होतात तसं तसं तुमची इम्युनिटी कमी होत जाते. दुसरी गोष्ट आहे की जसं तुमचं वय वाढतं प्रतिकारशक्ती कमी असते, इन्फेक्शनची रिस्क जास्ती असते. डायबिटीस, हायपरटेन्शन ह्या सगळे डिसीजेस इंडियामध्ये खूप कॉमन होऊन राहिले आणि जसं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की डायबिटीस इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट कॅपिटल फॉर डायबिटीस. सो ह्या सगळ्या इन्फेक्शन सोबत ह्या सगळ्या डिसीजेससोबत इन्फेक्शनची रिस्क वाढते. सो हे जर वॅक्सिन्स तुम्ही रेग्युलरली घेत असाल तर ती इन्फेक्शनची रिस्क तुम्ही कमी करू शकता. दुसरा एक पॉप्युलेशन असतो जसं प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये आपण वॅक्सिन देतो बेसिकली प्रेग्नंट लेडीला प्रोटेक्ट करायला आणि तिचं बेबी, ज्या बेबीला आपण वॅक्सिन देऊ शकणार नाही इमिजिएट 6 मंथपर्यंत. सो इनडिरेक्ट ती प्रोटेक्शन तुम्ही बेबीला पास ऑन करता. तसं इनडिरेक्ट प्रोटेक्शन पास ऑन करण्यासाठी जे आपण वॅक्सिन देतो त्याला एक ककुनिंग इफेक्ट म्हणतो. सेम गोष्ट अप्लाय होते जेव्हा तुमच्याकडे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक असतात. इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना तुम्ही वॅक्सिन देऊ नाही शकत काही कारण असतो, बिकॉज त्यांचे काहीतरी डिसीजेस असे आहेत किंवा मेडिकेशन्स असे आहेत ज्यामुळे तुम्हाला वॅक्सिन न देऊ नाही शकत. त्या केसमध्ये त्यांच्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांना तुम्ही वॅक्सिन देऊ शकता आणि ते वॅक्सिन इनडिरेक्टली त्यांच्या आजूबाजूला एक ककून किंवा एक बलून फॉर्म करतं जेणेकरून त्या पेशंट्सचं इन्फेक्शनची रिस्क कमी करू शकतो. नक्कीच, आपण लहान मुलांच्या वॅक्सिनबद्दल नेहमीच ऐकतो. डॉक्टरांकडे गेलो तर लहान मुलांचे वॅक्सिन जे येतात नवीन नवीन डॉक्टरांकडून माहिती दिली जाते पण अडल्ट्सच्या बाबतीत ही गोष्ट का नाही होत. अडल्टचं वॅक्सिनेशन बऱ्याच प्रमाणात होतं आहे. जसं डायबिटीस पेशंट्स आहे, न्युमोनिया पेशंट्स असतात, जे अस्थमा पेशंट्स आहे, डायलिसिसवर जे पेशंट्स आहे, ट्रान्सप्लांट पॉप्युलेशन. पण हे सगळे जे स्कॅटर्ड प्रोग्राम आहे आणि जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा लोकांना ॲडवाईस दिलं जातं. पण अजूनही असं अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये की अशी काही गोष्ट आहे आणि तुम्ही स्वतःहून जाऊन वॅक्सिन मागायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे. सो व्हॉट आय विल से की ईच अँड एव्हरी पेशंट जो आपल्याकडे येतोय ती अपॉर्च्युनिटी आहे, त्यांना वॅक्सिनेशनबद्दल आपण अवेअरनेस सांगायला पाहिजे, इम्पॉर्टन्स सांगायला पाहिजे, सो दॅट अवेअरनेस वाढेल आणि वॅक्सिनचा टेक वाढेल. नक्कीच, आपण बघतो की या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जो आहे नॉर्मली बीपी आणि शुगर हा जो प्रकार आहे हा सर्वांनाच आहे, तर मग यामध्ये किती इफेक्टिव्ह आहे या वॅक्सिन? बीपी शुगरमध्ये काही स्पेसिफिक वॅक्सिनेशन लागतात. जसं शुगर पेशंट्स आहे तर तुम्हाला निमोनिया वॅक्सिन हवं आहे. फ्लू वॅक्सिन एक वॅक्सिन आहे जे सगळ्यांना प्रत्येक वर्षी घ्यायला हवं. नंतर टिटॅनस डिथेरियाचं जे आपण घेतो प्रत्येक वेळी लागलं की वॅक्सिन घेतो ती रेकमेंडेशन नाही आहे. आयडियली तुम्हाला एक टिडॅप जे असतं ते वन्स इन लाईफ टाईम बूस्टर घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर एवढी 10 इयर्स टीटी वॅक्सिन घ्यायचं असतं. सो असे बरेच सारे प्रोटोकॉल्स आणि फिक्स गाईडलाईन्स आहे, वेस्टर्न गाईडलाईन्स आहे, काही आपल्या इंडियन गाईडलाईन्स पण आहे जे आपण फॉलो करतो आणि त्या रुटीनली बेस. इट्स नॉट ओनली डायबिटीस आणि हायपरटेन्शन, त्यासोबत तुम्हाला बरेच अदर कॉम्प्लिकेशन राहू शकतात. त्यानुसार तुमचं डिसाईड होतं की कुठलं वॅक्सिन तुम्हाला जरुरी आहे आणि त्यानुसार तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा तुमचे फिजिशियन जे कोणी आहेत ते तुम्हाला वॅक्सिन सजेस्ट करू शकतात. नक्कीच, ह्या ज्या लसी आहेत यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या लसी ज्या आपण अडल्ट्सना देऊ शकतो काय सांगू?
कॉमनली जे आपण म्हणतो फ्लू ची आहे, न्यूमोनिया ची आहे, टिटॅनस आहे, जे यंग पॉप्युलेशन असतं त्यांना MMR आहे, चिकन पॉक्स आहे, या लसी आहेत ज्या देऊ शकतो. आणखी एक सक्सेसफुल वॅक्सिनेशन प्रोग्राम जो आहे तो सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन, तो सिग्निफिकंट सक्सेस रेट आणि मॅक्सिमम इफिकसी सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनमध्ये आहे, ऑलमोस्ट 98% प्रोटेक्शन. आणि हे वॅक्सिन 9 to 26 years ऑल गर्ल्स अँड बॉईज शुड बी गिवन. सो असे बरेच वॅक्सिन्स आहेत जे अवेलेबल आहेत, तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार ते वॅक्सिन डिसाईड करू शकतो. ट्रान्सप्लांट पॉप्युलेशन किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यामध्ये वॅक्सिन वेगळे वॅक्सिन्स असतात, ती जशी जशी रिस्क असते त्यानुसार आपण एक्सप्लेन करू शकतो. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न की संदेश काय देऊ इच्छिता तुम्ही की वॅक्सिनेशन का केलं पाहिजे आणि कुठल्या वयोगटापासून तर कुठल्या वयोगटापर्यंत वॅक्सिनेशन हे उपलब्ध आहे? सो वॅक्सिनसाठी एज लिमिट ॲज सच नाही आहे. 6 months नंतर तुम्ही जे काही वॅक्सिन्स आहे देऊ शकता. पर्टिक्युलरली अडल्टमध्ये जे आहे, अडल्ट म्हणजे आपण 18+ जे पकडतो, 18+ एंड इज लास्ट एज लिमिट असं काही नाही आहे. जेव्हा आपण रिस्क फॅक्टर्स आहे त्यानुसार तुम्ही रिस्क फॅक्टर जज करून वॅक्सिन देऊ शकता. वॅक्सिनची गरज मी यासाठी म्हणेल की एखादा डिसीज होऊन तुम्हाला त्याचे लॉस ऑफ डेज होण्यापेक्षा किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स होण्यापेक्षा जर तुमच्याजवळ एक इफेक्टिव्ह वॅक्सिन अवेलेबल आहे तर तुम्ही ते वॅक्सिन घेऊन स्वतःला प्रोटेक्ट करू शकता आणि इनडिरेक्ट बेनिफिट पास ऑन करू शकता फॅमिलीज फ्रेंड्सला, किंवा तुमचे स्वतःचे जे काही कॉम्प्लिकेशन होणार आहेत ते अवॉइड करू शकता. व्हॉट आय विल से इज की जसं आपल्याकडे पेडॅट्रिक इम्युनायझेशन प्रोग्राम आहे तसा एक अडल्ट इम्युनायझेशन प्रोग्राम पण सक्सेसफुली रन व्हायला हवा, जेणेकरून सगळ्यांना बेनिफिट पास ऑन होईल आणि जी रिस्क आहे इन्फेक्शन्सची किंवा त्याच्या कॉम्प्लिकेशन्सची ती कमी करता येईल. जसं कोविडमध्ये आपण बघत आहोत की कोविड वॅक्सिन नंतर सगळ्यांना अडल्ट वॅक्सिन किंवा वॅक्सिनबद्दल अवेअरनेस वाढला आहे, तीच गोष्ट बाकी वॅक्सिनेशनसाठी पण हवी आणि आपल्याला अजून बरंच काम करावं लागेल त्याचं अवेअरनेस वाढवण्यासाठी. नक्कीच. यामध्ये प्रशासनाने देखील कुठेतरी जनजागृती करणं गरजेचं आहे असं वाटतं का? कारण आपण बघतो की पोलिओला जसं आपण हद्दपार करतोय तर प्रशासनाने देखील हा उपक्रम घेतलेला आहे हाती. त्यामुळे म्हणजे एक अवेअरनेस करायचा आहे तर संपूर्ण म्हणजे समाजात ना हा समाजापर्यंत पोहोचायला कुठेतरी प्रशासन देखील हाताशी हवा असं वाटतं. जसं पेडॅट्रिक गाईडलाईन्स आहे तशा नॅशनल गाईडलाईन अडल्ट इम्युनायझेशनसाठी पण रोल इन व्हायला हव्या. त्यासाठी सरकारचे ऑलरेडी देर आर सोसायटीज विच आर वर्किंग फॉर इट. सो सून आय गेस कोविड इम्युनायझेशन नंतर या सगळ्या गोष्टींना पण बूस्ट मिळून होपफुली वी विल हॅव अ अडल्ट इम्युनायझेशन प्रोग्राम जो की सक्सेसफुली रोल आउट होईल ऑल थ्रू आउट द कंट्री आणि दॅट विल डेफिनेटली बेनिफिट ऑल. किंग्सवे द्वारे अडल्ट वॅक्सिनेशनचं एक वेगळं जे आहे आपण OPD जी आहे म्हणू शकतो ती चालू होत आहे, याबद्दल काय सांगाल? सो 26 जानेवारीपासून आपण एक अडल्ट वॅक्सिनेशन क्लिनिक स्टार्ट करतोय किंग्सवेमध्ये. याचा बेसिक एम हा आहे की एका ठिकाणी तुम्हाला वॅक्सिनबद्दल सर्व इन्फॉर्मेशन हवी आणि तिथे येऊन तुम्हाला जे काही वॅक्सिन जरुरी आहे ते असेस होतील, तुम्हाला काय गरज आहे काय नाही त्यानुसार तुमचे रिस्क फॅक्टर ॲनालाइज करून साईड इफेक्ट प्रोफाईल सगळं ॲनालाइज करून सेफ्टी बघून तुम्हाला एका ठिकाणी सगळे वॅक्सिन्स अवेलेबल होऊन कम्प्लीट ॲडवाईस वॅक्सिनबद्दल मिळू शकेल. दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग फॉर, तो आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. तर आपल्यासोबत अश्विनी तायडे मॅडम होत्या आणि आपण अशी उपयुक्त अशी माहिती जी अडल्ट वॅक्सिनेशनबद्दल त्यांच्याकडनं घेतलेली आहे आणि नक्कीच अडल्ट वॅक्सिनेशन किती महत्त्वाचं आहे हे आता आपल्याला समजलं असेल. तर तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. बघा PCN News. नमस्कार.